आला असाल, पण त्यांच्या व्यवसायाचा आपल्याला साधारण अंदाज आहे, त्यामुळे इमर्जन्सी आली त्यांना, ते आज पण येऊ शकले नाही. पण तुमचा निराशा तुमची नक्कीच होणार नाही, कारण तेवढ्याच एक चांगला वक्ता तुमच्या समोर उभा आहे, श्रीयुत अपाम देशपांडे. आणि देशपांडे सर पुण्याचे, पण अर्थात आता व्हॉट्सअपवरती जे पुणेरी पण झळकतं त्यांच्यामध्ये नावाने शोधून सापडणार नाही. त्यांचं शिक्षण, शालेय शिक्षण आणि इंजिनिअरिंग दोन्ही पुण्याला झालं. त्याच्यानंतर त्यांनी 35 वर्ष नोकरी केली 4 वेगवेगळ्या कंपन्यातून, पण हा वाढला फार छोटा झाला. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठी विज्ञान परिषद. मराठी विज्ञान परिषद ही संस्था त्यांनी उभी केली असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण विज्ञान परिषद आणि देशपांडे सर हे बरोबरीने येणारं नाव आहे. त्यांची त्यांनी 43 वर्ष तिथे गाणीवापर ते सांभाळत आहेत. 75 पुस्तकं, 1600 लेख, 1100 जाहीर भाषणं, 262 आकाशवाणीवरचे कार्यक्रम आणि 63 दूरदर्शनवरचे कार्यक्रम असा मोठा भाग त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यात, विज्ञान प्रसाराच्या कार्यात केलेला आहे. इचलकरंजीचा फाय फाउंडेशन पुरस्कार आणि केंद्र सरकारचा पुरस्कार ही विज्ञान प्रसारकांचा त्यांना प्राप्त झालेला आहे. वय वर्ष 75 उलटून गेल्यावरही तरुणाला लाजवेल अशा पद्धतीमध्ये ते विज्ञान प्रसाराचं काम अत्यंत उत्साहाने करत असतात. सध्या त्यांच्याकडे विश्वकोश शिक्षक परिषद, विश्वकोशाचे काही सब्जेक्ट परिषदेकडे आलेले आहेत अपडेट करण्याचे, शिक्षक परिषद, परिषदेचं व्यवस्थापन व परिषदेचं भविष्यकालीन प्लॅनिंग, विज्ञान कथा शिबिरं, वेगवेगळे कॉन्फरन्सेस असे ते समर्थपणे सांभाळत आहेत. आणि सगळ्यात मोठा भाग त्यांचा की कुठल्याही परिस्थितीमध्ये शो मस्ट गो ऑन या उक्तीला जागून आज ते आपल्याला भाषण देणार आहेत जमिनीखाली तेलवाहिनी. नमस्कार. आज या मंचावरती मी वेगळ्या भूमिकेमध्ये उभा आहे. नेहमी मी वक्त्याची ओळख करून देतो आणि आभार मानतो. आज जो मधला भाग आहे भाषणाचा तोच मी देणार आहे. आणि सगळ्यात सुखी डॉक्टर लोकांच्या मध्ये सुद्धा कानाचे डॉक्टर, डोळ्याचे डॉक्टर यांना कधी इमर्जन्सी नसते. पण तर परंतु हे डॉक्टर तर हृदयरोपण करणारे डॉक्टर आहे. आणि मागच्या वर्षी 16 फेब्रुवारी, यंदाची 15 फेब्रुवारी, म्हणजे आम्ही फेब्रुवारी महिन्यात का निवडावं त्यांच्यासाठी माहिती नाही. आणि त्यांचा आज सकाळी 11 वाजता मला मेल आला की नागपूरहून एक हृदय येणार आहे संध्याकाळी 7 आणि ते दुसऱ्या पेशंटला द्यायचं आहे. मग म्हटलं तुम्ही 5 वाजता इथं भाषण करा, 6 इथून निघून जा म्हणून. नाही नाही म्हणले, ज्या पेशंटला द्यायचं त्याला 6 आम्हाला टेबलावरती घ्यावं लागतं, सगळी तयारी करून बसावं लागतं, थांबावं लागतं, त्यामुळे नाही जमायचं. पण परत मी केव्हा तरी येईन अशी इच्छा त्यांनी प्रकट केली, कारण तयारी केली ती. पण मी म्हटलं की दरवेळेला असं काही ना काही इमर्जन्सी तुम्हाला येत राहणार, तेव्हा सध्या नको असंच मी निर्णय घेतला. आणि मग काळे सरांना सांगितलं, त्यांच्यापुढे प्रश्न होता थोडा, पण तरी देखील मला म्हणले मागे तुम्ही बोलला तर अशा वेळेला तुम्ही भाषण द्या. म्हटलं ठीक आहे, काही भाषण. तर त्या पद्धतीने म्हणजे डॉक्टरांवर आलेली इमर्जन्सी माझ्यापर्यंत त्यांनी पोहोचवली, कारण सकाळी 11 नंतर मग मी भाषणाची तयारी केली. तेव्हा हे कुणाकडे पुढची घेतला हा हा ठीक आहे मग ते चालत आहे. नाही हे आहेत तर हे पुरेसे
असू देत, हे चित्र मागून परत आपण बघायला हरकत नाही. मी सुरुवात अशी करतो की आदी मानवाबद्दल आपण नेहमी काही ना काही ऐकत असतो, तेव्हा आदी मानवाचं जे आयुष्य होतं ते सूर्योदय झाला की त्याच्या आहार विहाराला सुरुवात व्हायची आणि सूर्यास्ताबरोबर तो गुहेमध्ये जाऊन परत झोपायचा. म्हणजे सूर्याचा प्रकाश आणि चंद्राचा प्रकाश ही त्याची ऊर्जा होती, त्याच्यामध्ये त्याचे सगळे व्यवहार चालायचे. आणि त्यावेळेला तो शिकार करून कच्चं मांस खायचा आणि त्याचा उदरनिर्वाह करायचा. नंतर कधीतरी एकदा वणवा लागला जंगलामध्ये आणि दोन तीन प्राणी त्याच्यामध्ये होरपळून मेले. दुसऱ्या दिवशी तो ज्यावेळेला शिकारीसाठी म्हणून बाहेर पडला त्यावेळेला वणव्यामध्ये भाजलेली जनावरं त्याला दिसले. तो बरं झाला, आज शिकार करायला नको, आणायचे जनावर यायचं मिळालं. आणि ते जनावर त्याने खाल्ल्यानंतर त्याला ते चवीला चांगलं वाटलं, कारण ते भाजलेलं मांस होतं. एरवी तो कच्चं मांस खात असे, तोपर्यंत त्याला अग्नी वगैरे काही माहिती नव्हतं. हे वणव्याच्या निमित्तानेच काहीतरी नवीन प्रकारणे असं माहिती होतं त्याला. आणि मग तिथून पुढे त्याची धडपड सुरू झाली की आपल्याला मांस भाजून कसं खाताय. नंतर पुढे कधीतरी गारगोटी सापडली, गारगोटीवर गारगोटी आपटल्यानंतर ठिणकी पडली. ठिणकी पडल्यावर खाली असलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतला. आणि अशा पद्धतीने ऊर्जेचा शोध, आगीचा शोध हा जुन्या काळच्या मानवाला लागलेला आहे. आणि त्या पद्धतीने त्याची ओळख झाली. आता तिथून पुढे माणूस हा आपलं आयुष्य जगत होता, पण तरी देखील तेलाचा शोध लागला होता. कारण जुन्या काळामध्ये आपण ज्ञानेश्वराच्या बाबतीत, आर्य चाणक्याच्या बाबतीमध्ये ते समय वापरायचे, तेल वापरायचे. आता हे तेल कोणतं होतं काय होतं माहिती नाही. पण अगदी पुढे आल्यानंतर 1859 साली क्रूड तेलाचा शोध हा कर्नल ड्रेक नावाच्या माणसाला अमेरिकेमधल्या पेनिन्सिल्व्हानिया राज्यामध्ये टायटसविल या गावी लागला. आणि तिथे सुद्धा असं झालं की जंगलामध्ये हत्ती हे काही लाकडं वगैरे घेऊन यायला, म्हणजे माणसं झाडं तोडायचे, ते लाकडाची वाहतूक करण्यासाठी हत्तींचा वापर करायचे. अशा पद्धतीने एकदा हत्ती लाकडं घेऊन येत असताना त्या लोकांच्या लक्षात असं आलं की त्याचे पाय जे आहेत ते पाय कुठल्या तरी तेलाने भिजलेले आहेत. फुटभर किंवा असे म्हणजे कुठतरी खोल असं तेल असावं म्हणून ते हत्तीच्या मागे त्या तिथं गेले आणि शोधायला गेले. तर त्या तिथं त्यांना या तेलाचा साठा काहीतरी आहे असं लक्षामध्ये आलं आणि तिथून पुढे ती शोधाची पद्धत सुरू झाली. आता ह्या सगळ्यामध्ये जो पहिला केरोसिन कसं बनवलं मानवाने माहिती नाही, परंतु केरोसिन हे वापरायला सुरुवात झाली. मग ते कंदिलासाठी असेल, स्टोवसाठी असेल, ह्या पद्धतीने केरोसिनचा वापर सुरू झाला. आता बघा बरं का की आपल्याला ज्या ऊर्जेची गरज लागली, पहिल्यांदा माणसाची हालचाल कशी होती, चालण्यामुळे. नंतर थोडासा त्याला वेग हवा होता, पळायला त्याने सुरुवात केली. त्याला अर्थातच शिकारीसाठी एखाद्या सावधाच्या मागे पळतच जावं लागत असे, त्यामुळे पळणं हे त्याला माहिती होतं. त्याच्या पुढे त्याने उपयोग केला तो जनावरांनी वाहनं ओढायची आणि त्या वाहनामध्ये तो बसून जायचा. अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा ज्यावेळेला रेल्वे सुरू झाली तेव्हा रेल्वेचा ट्रॅक हा त्याच्या पूर्वी त्यांच्या घोड्यांनी ओढलेल्या गाड्यांचा ट्रॅक होता. आणि त्याच्यामधून मग ते त्या रथाच्या चाकाची जी काही दोन चाकामधली रुंदी होती तेच माप त्याने रेल्वेसाठी घ्यायला सुरुवात केली. ब्रॉड गेज, मीटर गेज, अमुक तमुक वगैरे त्याची हालचाल ही त्या रथापासून किंवा त्या घोड्याच्या गाडीपासून अशी आहे. मग पुढे सायकलचा शोध लागला, मोटर आहे, आगगाडी आहे, विमान आहे, रॉकेट आहे. ह्या पद्धतीने एक एक वाहनं ही प्रगत होत गेली. जुन्या काळामध्ये आमच्याकडे विमान होतं वगैरे म्हणत असताना नारळीकरांनी मोठा जो आक्षेप घेतला आहे तो असा की आपल्याला तंत्रज्ञानामध्ये प्रगती कशी होती माहिती, ती ह्या पद्धतीने होती. सायकल, मोटरकार, आगगाडी, बोट, अमुक तमुक ह्या गोष्टींचे उल्लेख जुन्या वाङ्मयामध्ये मिळत नाही. कारण एकदम विमान तेव्हा आम्ही कितपत विश्वास ठेवायचा ह्या गोष्टींवरती, असा एक त्यांचा चर्चेचा विषय असा हा आहे. आता हे जे क्रूड ऑइल जे त्या हत्तींच्या निमित्ताने मिळालं जमिनीमधून असं बबलच्या रूपामध्ये त्या तिथं होतं
आणि ते क्रूड ऑइल, या क्रूड ऑइलचं ज्या वेळेला एखाद्या रिफायनरीमध्ये खूप तापमानाला ते उकळवतात त्यांच्या भट्टीमध्ये, तर त्याच्यामधून मिळणारे जे प्रॉडक्ट आहे, तुम्ही अशी उभी भट्टी ध्यानामध्ये घेतली तर सगळ्यात वर हलकी गोष्ट मिळते आणि सगळ्यात जड जी गोष्ट आहे ती खाली असते, आणि सगळ्यात जड गोष्ट जी आहे ती डांबर आहे, त्याच्यावरती डिझेल मिळतं, त्याच्यावरती केरोसिन मिळतं, या केरोसिनच्या जवळपास गंधकाचं प्रमाण ज्याच्यामध्ये कंट्रोल केलं जातं ते एव्हिएशन टर्बो फ्युएल ATF विमानासाठी लागणारे इंधन, त्याच्यामध्ये गंधक हे कंट्रोल केले जातं. त्याच्यानंतर पेट्रोल आहे, पेट्रोलच्या जवळपासच नॅफ्था नावाचा पदार्थ मिळतो, तोही पेट्रोलसारखा जर तुम्ही हातावरती घेतला तळाचा वाटतं चटकन उडून जातो, हवेमध्ये व्हेपराईज होतो, तो पांढरा रंग आहे, पण ह्या रंगाकडे फारसे वळू नका कारण हे प्रॉडक्ट ओळखण्यासाठी रिफायनरीत घातलेले रंग असतात. पण हा नाफ्ता हा हायड्रोकार्बन रिच असतो, आणि ह्या ज्या सगळ्या पेट्रोकेमिकल कंपन्या आहेत, या सगळ्या पेट्रोकेमिकल कंपन्यांचं जे रॉ मटेरियल आहे ते नाफ्ता आहे, आणि त्या नाफ्ताचं भंजन करून त्याच्यापासून प्रॉपिलिन, इथिलिन अनेक पदार्थ मिळवता येतात, प्लास्टिकपर्यंत सगळे. आणि त्या नाफ्ताच्या नंतर सगळ्यात हलका जर भाग कुठला असेल तर तो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रूप LPG जो आपण घरामध्ये वापरतो. याच्यामध्ये नॅचरल गॅसचा उल्लेख मी केलेला नाही, परंतु ज्या वेळेला बॉम्बे आहे त्या फील्डमधून क्रूड ऑइल मिळतं, त्याच पद्धतीने काही ॲसोसिएटेड गॅससुद्धा मिळतो, तो नॅचरल गॅस असा असतो, तो स्वतंत्रपणे वेगळा असा आणला जातो आणि त्याचा उपयोग आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी करतो. आता ही जी सगळी मी मालिका सांगितली तर ही आणायची कशी, वाहतूक कशी करायची, 1950 सालापूर्वीचा जर काळ कोणाला आठवत असेल, काही साहेब तुम्हाला नक्कीच आठवतो आहे, तर त्यावेळेला हे डबेन वगैरे पेट्रोलसाठी असे यायचे, हां 5 लिटर 10 लिटर वगैरे वगैरे टीन असे, त्या टीनामधून याची वाहतूक व्हायची डबे. त्याच्यानंतर मग पिपर 200 लिटरचे, आजसुद्धा बॅरल हा शब्द वापरला जातो, आणि $100 बॅरल भाव असा तर तो पिपाच्या संदर्भामध्ये आहे. त्याच्यानंतर मग टँकर्स, रस्त्यावरून जाणारे टँकर आपण पाहतो, रेल्वे वाहिन्या, या चेंबूरच्या बाजूला जर तुम्ही वरून जाणारा जो पूल आहे त्या पुलावरून बघितलं तर ही सगळी हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर या सगळ्या कंपन्यांकडे जाणाऱ्या ज्या रेल्वेच्या वाहिन्या आहेत त्याची वाहतूक तिथून होते, आणि ते भरून तिकडनं मग इतर गाड्यांना जोडले जातात, आणि मग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारत अशा ठिकाणी ते प्रॉडक्ट जातात सगळे. आगबोटीने फार मोठी वाहतूक परदेशाहून सुद्धा आपल्याकडे होत असते, म्हणजे नुसतीच आपल्या देशात नाही परंतु परदेशाहून येणारं फार मोठ्या प्रमाणावरचं जी ह्या पेट्रोलियम प्रॉडक्टची वाहतूक आहे ती आगबोटीने होती. आणि शेवटचा जो भाग आहे तो पाईपलाईनीचा आहे, आजचा विषय आपला पाईपलाईन आहे, पण त्याची ही सगळी पार्श्वभूमी आहे. आता खर्चाच्या बाबतीमध्ये जर तुलना केली तर आगबोटीने येणारा खर्च हा जर 1 युनिट धरला तर पाईपलाईनचा खर्च हा त्याच्या 64 पडतो, 4 युनिट. रेल्वे वाहिनीचा खर्च 20 युनिट पडतो, आणि सगळ्यात महाग आहे ते रोड टँकर, त्याचा खर्च 75 युनिट एवढा आहे. म्हणजे आगबोटीच्या 75 पट हा रोड टँकर्सनी खर्च होतो, आणि त्यामुळे मग पाईपलाईनीचा विस्तार का होत गेला याचं उत्तर आपल्याला तिथं मिळतं. म्हणजे आगबोटी या सगळीकडे जाऊ शकत नाही. आता 1987 साली मुंबईहून पुण्याला दोन्ही काळभोरला एक पाईपलाईन टाकली, हिंदुस्थान पेट्रोलियम. आगबोट स्वस्त आहे, पण मुंबई पुणे वाहतुकीला आगबोटीचा का उपयोग आहे? किंवा मनमाडपर्यंत पाईपलाईन टाकलेली आहे, तिथेही परत आगबोट पाठवता येणार नाही, त्यामुळे पुढचा जो पर्याय आहे पाईपलाईन हाच पर्याय वापरला जातो. अर्थात आपल्याला हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत आणि सोयीप्रमाणे या प्रत्येक पर्यायाचा उपयोग हा करावाच लागतो, किंमत कुठं वाचवता येईल हे पाहत असतो आपण. उदाहरणार्थ कोकण रेल्वेवरती जर तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच गाड्यांवरती रोड टँकर्स लादलेले असतात त्याच्यावरती, आणि त्यामुळे रस्त्याची गर्दी कमी होणं, रस्त्यावरचं प्रदूषण कमी होणं आणि वाहतूक स्वस्तात होणं या सगळ्या गोष्टी होतात. मला माहिती नाही अजून
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे, पूर्व रेल्वे यांनी हा मार्ग का अवलंबला नाही, पण कोकण रेल्वे जवळजवळ गेले 20 ते 22 वर्ष तर देखील हा मार्ग अनुसरते. पहिली पाईपलाईन भारतामधली जी टाकली गेली ती 1962 साली गुवाहाटी ते सिलीगुडी असे त्या पूर्व भारतामध्ये अशी टाकली गेली, 22 सेंटीमीटर व्यास आणि 425 किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन आहे. आपल्या इथली पहिली जी रिफायनरी सुरू झाली ही सुद्धा आसाममधली रिफायनरी सुरू झाली 1892 साली, दिग्बोईला 1892 साली, आणि बाकीच्या रिफायनरी ज्या नंतर सुरू झाल्या आज 25-30 ठिकाणी तरी भारतामध्ये रिफायनरी वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या आहेत. आता सध्या सगळ्या भारतीय आणि सरकारीच कंपन्या आहेत, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, पूर्वीच्या ज्या बर्माशेल, एसो, कॅल्टेक्स ह्या कंपन्यांच्या रिफायनरीज होत्या, त्या आता त्याचं भारतीकरण झालं आणि त्यामुळे आता आपल्या सगळ्या रिफायनरीज आहेत. मुंबई पुणे जी का पाईपलाईन आहे ही 35 सेंटीमीटर व्यासाची आणि 120 किलोमीटरची आहे. मुंबई मनमाड जी आहे ती 45 सेंटीमीटर व्यास आणि 250 किलोमीटर लांबीची आहे. आणखीन आपल्या जवळची पाईपलाईन 1974 ज्यावेळेला बॉम्बे हायचं तेलक्षेत्र आपल्याला सापडलं तर त्यावेळेला तिथं जे तेल मिळतं तर ते तेल आणण्यासाठी म्हणून उरणपर्यंत एक तेलवाहिनी जाते, ती 76 सेंटीमीटर व्यासाची आहे आणि मगाशी मी सांगितलं त्याच्याबरोबर ॲसोसिएटेड गॅस जो मिळतो तो गॅस वायुवाहिनी 66 सेंटीमीटरची आहे. आणि सगळ्यात लांब सध्याची मथुरेची पाईपलाईन आहे, ती 1000 किलोमीटर लांबीची अशी आहे. आता ह्या ज्या पाईपलाईनी आहेत ह्या जमिनीखाली साधारणपणे 1 मीटर अशा टाकल्या जातात आणि ह्या टाकण्यासाठी ऐन रस्त्याच्या खाली नसतात, तर रस्त्याच्या दोन्ही कडेला साधारणपणे 1 ते 2 मीटर असा मातीचा भाग अजूनही बऱ्याच ठिकाणी, पण मुंबईतल्या खूप रस्त्यांवर आता वाहनांची गर्दी एवढी झाली की तो रस्ता मातीचा न राहता तोही डांबरी किंवा काँक्रीटचा असा झालेला आहे, त्यामुळे पाणीसुद्धा जमिनीत बुडत नाही हा बाजूचा भाग. पण आजच्या विषयापुरता आपण बघू तर ह्या रोड शोल्डरच्या खाली 1 मीटरवरती पाईपलाईन्स टाकल्या जातात. आता ह्या ज्या पाईपलाईन्स आहेत सध्या जर तुम्ही मोठ्या शहरातल्या पाईपलाईनचा विचार केला तर पाण्याचा सप्लाय करण्यासाठी जी जी पाईपलाईन आहे ती एक पाईपलाईन असते, ड्रेनेजची पाईपलाईन दुसरी असते, तिसरी आता ह्या प्रकारच्या प्रॉडक्ट्सच्या पाईपलाईनी आहेत, रिफायनरीकडनं समजा आपल्या मुंबईमध्ये एअरपोर्टला जाणाऱ्या पाईपलाईनी आहेत त्या तिथे सुद्धा जो सप्लाय करावा लागतो एव्हिएशन टर्बो फ्युएलचा तो या प्रकारच्या पाईपलाईनीमधून होत असते. ह्या पाईपलाईने या कार्बन स्टीलच्या असतात, परंतु फक्त कार्बन स्टीलच्या पाईपलाईनी वेगळ्या वेगळ्या कारणासाठी असतात असं नाही, परंतु उदाहरणार्थ आरे कॉलनीमध्ये गोकुळच्या प्रकल्पामध्ये वारण्याचा दूध प्रकल्प असेल त्या ठिकाणी जेव्हा दुधाची अंतर्गत वाहतूक होत असते त्यावेळेला मात्र स्टेनलेस स्टीलच्या पाईपलाईन, किंवा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये औषधाची एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळेला वाहतूक होत असते कुठल्याही पद्धतीचा असेल तो, म्हणजे लिक्विड स्टेजमध्ये असेल, पावडर स्टेजमध्ये असेल, तर या सगळ्या ह्याची वाहतूक ही पाईपलाईनीमधून होते. काही हॉस्पिटलमध्ये मी विशेषतः कोहिनूर हॉस्पिटलमध्ये 7-8 वर्षापूर्वी बघितलं कुर्ल्याला की ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर ते त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये जाण्यासाठी सुद्धा हाताने वाहतूक नाही, त्यांची ती ग्लास पाईपलाईन आणि त्या ग्लास पाईपलाईनीमधून ह्याचं प्रेशर निर्माण करतात हवेचं आणि त्याच्यामधून ते सॅम्पल दुसरीकडे जाऊन पडतात, तेव्हा पाईपलाईनीचा उपयोग असा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो. प्लास्टिकचे पाईपलाईन आता वाहतुकीसाठी जिथे जास्त प्रेशर नाही, जिथे जास्त टेम्परेचर नाही अशा ठिकाणी प्लास्टिकच्या पाईपलाईनसुद्धा आता गेले 15-20 वर्ष 25 वर्ष वापरले जात आहे. कार्बन स्टील पाईपलाईनी ज्यावेळेला जमिनीखाली प्रॉडक्टसाठी टाकल्या जातात तर त्यावेळेला ह्या पाईपलाईनीला काही शत्रू आहेत, ते शत्रू असे की जमिनीमध्ये ओलावा असतो आणि हा जमिनीखालचा ओलावा हा फक्त पावसाळ्यापुरताच असतो असं नाही, परंतु जमिनीखालून पाण्याचे प्रवाह वाहत असतात,
मुंबईसारख्या शहरामध्ये तर संपूर्ण शहर हे खाडीवरतीच वसलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यामुळे समुद्राचं पाणी हे आज बाहेर होत असतं. आणि मला वाटतं पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या खूप सोसायट्या त्या खाडीवरतीच बसलेल्या आहेत, त्यामुळे त्या तिथे पाण्याची हालचाल चालू असते. आमच्या विज्ञान परिषदेमध्ये नेहमी जमीन खचते. आत्ता आम्ही आमच्या एका कॉन्फरन्स रूमचं परत नूतनीकरण करून घेतो त्या निमित्ताने, तर ते जमीन तुम्हाला खालीवर उचलत असते, नुसतं भूकंप नव्हे बरं काय, पाणीसुद्धा तुम्हाला असं खालीवर उचलत असतं. तेव्हा दुसरी गोष्ट अशी की समुद्र सान्निध्यामुळे ते पाणी हे क्षारयुक्त आहे, आणि हे क्षार हे कुठल्याही धातूला मारक असतात, त्यामुळे तो दुसरा शत्रू आहे. तिसरा शत्रू असा आहे की मुंबईमध्ये रेल्वेची वाहतूक आहे आणि ओव्हरहेड लाईनमधून सप्लाय घेतला जातो रेल्वे चालवण्यासाठी, आणि तो चाकामधून जमिनीमार्फत खाली सोडला जातो. ते सर्किट पूर्ण करावं लागतं, त्याला निगेटिव्ह सप्लाय म्हणतात, जो खाली सोडला जातो चाकामधून. तो सगळा सप्लाय हा जमिनीमध्ये जाऊन अशा प्रकारच्या ज्या पाईपलाईन असतात त्या पाईपलाईन पिकअप करत असतात, तो आणखीन एक शत्रू आहे. आता ह्या शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी म्हणून काहीतरी करावं लागतं, कारण ह्या पाईपलाईनच्या किमती मी सांगेन तुम्हाला हळूहळू किती महाग असतात आणि काय असतात ते. तर ह्याला लोखंडी पाईपलाईनवरती कार्बन स्टील पाईपलाईनवरती काही थर द्यावे लागतात. हे थर त्याला रॅपिंग आणि कोटिंग म्हणतात, म्हणजे कोल टार एनेमल हा एक पेंट आहे, या पेंटचा पहिला थर द्यायचा, मग त्याच्यावरती ग्लास फायबरचा एक थर द्यायचा, परत एनेमलचा थर, परत ग्लास फायबर, म्हणजे तिथे किती शत्रू आहेत अमुक एका जमिनीखाली त्याचा विचार करून याच्यामधले जे तज्ज्ञ लोक असतात कॅथोडिक प्रोटेक्शनवाले किंवा करोजन इंजिनिअरिंगमधले एक्सपर्ट लोक, तर हे सगळे लोक तुम्हाला किती जाडीचा थर ह्या पाईपलाईनवरती द्यायला हवा याच्याबद्दलचं मार्गदर्शन करतात. हल्ली आता अशा प्रकारचे थर हे रेडीमेड विकतही मिळतात आणि ते पाईपलाईनवरती एकदम टाकता येतात, परंतु ह्या पद्धतीने. आणि सगळ्यात शेवटचा थर हा पुन्हा कोल टार पेपर, म्हणजे डांबरी कागद ब्राऊन पेपरचा असतो तशा पद्धतीचा, आणि हे रॅपिंग कोटिंग करत असताना ते त्या डॉक्टर जसं बँडेज हातावरती करत असताना ते बँडेज घट्ट बसेल सुटणार नाही हे पाहतो, त्या पद्धतीने ह्याचं ज्या वेळेला रॅपिंग कोटिंग करतात ते बघावं लागतं. त्याचं कारण असं की आतमध्ये जर बुडबुडे राहिले तर ते बुडबुडे त्रास देतात. उदाहरणार्थ वेल्डिंग करत असताना सुद्धा मला वाटतं खालचा मुद्दा बघा, या ज्या सगळ्या लोखंडी पाईपलाईनी आहेत या बाजारामध्ये 6 मीटर लांबीच्या अशा मिळतात, आणि तुम्ही बघितलं की पुण्यापर्यंत आता 225 किलोमीटर पाईपलाईन गेली, मग 225 किलोमीटर पाईपलाईन तयार करण्यासाठी 6-6 मीटरचे पाईपलाईनचे तुकडे घेऊन त्याचं वेल्डिंग करावं लागतं, आणि हे वेल्डिंग केल्यानंतर ते वेल्डिंग व्यवस्थित होते की नाही याच्यामध्ये काही बुडबुडे राहत नाहीत ना. कास्टिंग करताना हेच प्रॉब्लेम्स येतात आतमध्ये बुडबुडे राहण्याचे, आणि बुडबुडे राहिले म्हणजे तो भाग वीक आहे असं धरलं जातं, त्याची स्ट्रेंथ तेवढी मिळत नाही. तर त्या पद्धतीने बुडबुडे राहणार नाहीत. आतमध्ये वेल्डिंग करत असताना जास्त उष्णतेमुळे धातू जळतो आणि त्याचे थर येतात, तर ते बघावे लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक्सरे टेस्ट असते ह्या वेल्डिंगची, आणि एक्सरे टेस्ट करत असताना जर अशा प्रकारचे काही उणीवा त्याच्यामध्ये राहिले असं दिसलं तर परत एकदा तो वेल्डिंगचा जॉईंट सोडवावा लागतो आणि रिवेल्डिंग करावं लागतं. तर ह्या पद्धतीने हे वेल्डिंग केलं जातं आणि हे सगळं साईटवरती करावं लागतं, म्हणजे मुंबई पुणे पाईपलाईन टाकताना हळूहळू चर खणून त्या ठिकाणी पाईपलाईन असे ठेवले जातात. हे दृश्य तुम्ही बघितलं असेल म्युन्सिपाल्टीच्या कामामध्ये, आणि त्याच ठिकाणी लाकडाचे ओंडके घेऊन पाईपलाईन चढवायच्या आणि त्याचं वेल्डिंग करायचं, वेल्डिंग केल्यानंतर त्याचं रॅपिंग कोटिंग करायचं, आणि मग ते त्या लाकडाच्या ओंडक्यावरून वरती चेन पोली ब्लॉक लावून वगैरे किंवा क्रेनचा वापर करून असे चरामध्ये उतरवतात. चरामध्ये उतरवत असताना सुद्धा खाली मातीचा थर म्हणजे मऊ असा थर आहे की नाही हे बघितलं जातं. जर त्या तिथे दगडाचे तुकडे असतील
तर ते अणकुचीदार तुकडे ह्या सगळ्या रॅपिंग कोटिंगला धोकादायक असतात, त्यामुळे त्या तिथलं थरसुद्धा मातीचा व्यवस्थित असा करून घेऊन मग त्याच्यामध्ये ही पाईपलाईन उतरवावी लागते आणि वरती मग परत माती टाकूनच भरायची, दगड टाकून नाही. घराचा ज्या वेळेला आपण पाया खणतो तर त्या तिथे आपण दगड टाकतो, मोठे मोठे दगड मग छोटे दगड असं करत करत तो पाया करतो. तशा पद्धतीने इथं चालत नाही, या इथं सॉफ्ट अर्थ अशी ही लागते आणि त्या पद्धतीने ते भरून टाकतात. आता ह्या पद्धतीने रॅपिंग कोटिंग केल्यानंतर सुद्धा ही पाईपलाईन सुरक्षित झाली का? तर नाही झाली. त्याचं कारण असं की जमिनीच्या खालून जे पाण्याचे प्रवाह असतात हे सतत याला धक्के मारत असतात, ह्या रॅपिंग कोटिंगला. आणि काही ठिकाणी जर ह्या पद्धतीने थोडस कमतरता राहिलेली असेल, बुडबुडे असतील, त्याच्यासाठी सुद्धा टेस्ट आहे. साधारणपणे 20 kV ह्या प्रवाहाला हे रॅपिंग कोटिंग टेस्ट केलं जातं आणि ते जर कमकुवत असेल तर ताबडतोब त्याचे इंडिकेशन मिळतात, कुठं त्यातून ठेटग्या होतात, ह्या पद्धतीने टेस्टिंग करतात. तरी देखील कितीही टेस्ट केल्या तरी देखील काही कमकुवतपणा हा राहत असतोच आणि तो ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे पावसाळ्यामध्ये वगैरे धक्के मारून कमकुवत होऊ शकतो. तर ह्या पद्धतीने परत एकदा पुढचं जे सुरक्षित उपाय आहे तो म्हणजे कॅथोडिक प्रोटेक्शन. म्हणजे हे जे मुंबईमधल्या रेल्वेमुळे निगेटिव्ह करंट जमिनीमध्ये जातात आणि ते ह्या पाईपलाईनवरती किंवा ह्या रॅपिंग कोटिंगला अटॅक करत असतात, ते होऊ नये म्हणून जमिनीमध्ये जेवढा निगेटिव्ह सप्लाय येत असेल रेल्वेचा त्याच्यावरती तो न्यूट्रलाइज करायचा. समजा 1.5 ampere एवढा येत असेल तर 1 ampere पॉझिटिव्ह सप्लाय त्याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे पहिला 0.5 निगेटिव्ह न्यूट्रलाइज करून पुन्हा 0.5 पॉझिटिव्ह सप्लाय हा पाईपलाईनमध्ये राहील आणि तो राहिला हे बघण्यासाठी जागोजागी टेस्ट पॉईंट लावले जातात 100-100 meter अंतरावरती वगैरे. आणि त्याच्यासाठी एक प्रोटेक्शनची टीम ही त्या पाईपलाईनीवरती पायी फिरावी लागते आणि त्याने त्याचं टेस्टिंग करायचं पिरियॉडिकली, दर 3 दिवसांनी, दर 4 दिवसांनी, किंवा पाईपलाईनीमध्ये +0.5 करंट आहे की नाही त्यांच्याजवळ त्याच्या पद्धतीचे मीटर्स असतात आणि त्या पद्धतीने ते फिरत असतात. तर हे कॅथोडिक प्रोटेक्शन. दुसरी गोष्ट अशी की पाईपलाईन ह्या पद्धतीने जमिनीखाली आपण टाकली तरी देखील रोड शोल्डर का घेतला तर त्या तिथं कमीत कमी वाहतूक असते, म्हणजे वरून येणाऱ्या वाहनांचा दबाव त्याच्यावरती पडू नये म्हणून सगळे. परंतु काही ठिकाणी असं असतं की इमारतीचे एंट्रन्सेस असतात किंवा रस्ता क्रॉस करावा लागतो तेव्हा त्यावेळेला त्याच्यावरती आणखीन एक पाईपलाईन टाकतात, म्हणजे एक पाईपलाईन आणि दुसरी त्याच्यावरती, आणि त्या पाईपलाईनने दोन्ही पुन्हा एकमेकाच्या संपर्कामध्ये डायरेक्टली येऊ नये म्हणूनसाठी त्याच्यामध्ये भुताच्यासारखं मटेरियल टाकून ते अरेंजमेंट करतात शॉक ॲब्सॉर्बरचे आणि त्या पद्धतीने त्या पाईपलाईन असतात त्या पुन्हा दोन्ही बाजूला बंद करतात आणि बंद केल्यावरती वरच्या पाईपलाईनला एक पोस्टाचा खांब असतो, त्या पद्धतीने खांब करून त्याला कडेला जाळी लावलेली असते उंदीर बिंदीर आत शिरू नये म्हणून. आणि आतली पाईपलाईन जर फुटली तर बाहेरच्या पाईपलाईनमध्ये मटेरियल येऊन ते त्या खांबामधून बाहेर पडते का हे बघण्याची आणखीन एक सोय असते. तुम्ही जर आता ह्या माहितीवरती मुंबईमध्ये फिरला तर ह्या रिफायनरीकडनं एअरपोर्टला जाणाऱ्या ज्या पाईपलाईनी आहेत त्याच्यावरती हे दृश्य तुम्ही बघू शकाल, किंवा ह्या पाईपलाईनीवरती प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यावरती ही पाईपलाईन कुठल्या कंपनीच्या मालकीची आहे, ह्याच्यामधून कोणता प्रॉडक्ट जातो, इन केस ऑफ इमर्जन्सी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, तर त्या कंपनीचा टेलिफोन नंबर, ह्या पद्धतीची माहिती दिलेली असते त्याच्यावरती आणि त्या माहितीचा उपयोग करून जर काही याच्यामध्ये पाईपलाईन लीक झाली तर त्या कंपनीला ताबडतोब कॉन्टॅक्ट करणं किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला, जवळच्या फायर स्टेशनला कळवणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मगाशी सांगायचं राहिलं, एकदा ह्या एक्सरेची टेस्ट झाल्यानंतर सुद्धा पाईपलाईन सुरक्षित आहे प्रॉडक्टसाठी वापरायला असं मानलं जात नाही, तर त्याच्यासाठी त्या पाईपलाईनीचे तुकडे 6-6 meterचे समजा 5 तुकडे 6 तुकडे असे जॉईन केल्यानंतर त्याला दोन्ही बाजूला बंद करून त्याच्यामध्ये पाणी भरून
त्याची हायड्रोटेज घेतली जाते, म्हणजे त्याचं जे काही वर्किंग प्रेशर असेल त्या वर्किंग प्रेशरच्या दीडपट प्रेशरला हायड्रोटेज केली जाते आणि 24 तास ते पाणी प्रेशरखाली त्या पाईपलाईनमध्ये ठेवलं जातं. हे तुकड्या तुकड्याने झाल्यावर शेवटी सगळ्या मुंबई पुणे संपूर्ण पाणी भरून त्याचे हायड्रोटेज करणं आणि 24 तासामध्ये प्रेशर खाली येत नाही ना असे मध्ये मध्ये प्रेशर गेजेस लावून त्याचं रेकॉर्डिंग ठेवलं जातं आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जर पास झाली पाईपलाईन तर मग ती प्रॉडक्टसाठी दिली जाते. ह्या पाईपलाईनीमधून जाणारं जे मटेरियल आहे, आता आपल्याकडे पूर्व भारतामध्ये हा प्रॉब्लेम आहे की आसाममधलं वगैरे जे क्रूड ऑइल आहे हे क्रूड ऑइल अधिक मेणचट आहे, त्याच्यामध्ये मेणाचा अंश खूप आहे आणि तिकडे थंडी भरपूर. तेव्हा अशा वेळेला एका ठिकाणाहून पाईपलाईनीमधून एक क्रूड ऑइल जात असताना यातलं मेण गोठतं आणि मग तेल प्रवाही राहत नाही. मग त्याच्यासाठी 2 मार्ग आहेत. एक, तेल पाठवण्यापूर्वी पाईपलाईनीमध्ये त्याचं डीवॅक्सिंग करायचं, मेणाचा अंश काढून घ्यायचा. किंवा दुसरी गोष्ट अशी की ह्या पाईपलाईनला संपूर्ण लांबीवरती जॅकेटिंग करायचं आणि त्या जॅकेटमध्ये स्टीम सोडायचे आणि स्टीमने पाईपलाईनमधला जे क्रूड ऑइल आहे ते अमुक एका टेम्परेचरला ठेवल्यानंतर त्याला प्रवाह राहतो आणि ते पुढे जातो. तिसरा प्रकार आणखीन एक ह्याच्यामध्ये असा करतात की ह्या क्रूड ऑइलमध्ये पाणी मिसळायचं आणि त्याचं इमल्सिफिकेशन करायचं, पायसीकरण, म्हणजे परत त्याची फ्लुइडिटी राहते. पण आत्ता तुम्ही निफाडमध्ये बघितलं असेल काही लोकांनी 3 डिग्री टेम्परेचर ज्यावेळेला 15-20 दिवसापूर्वी होतं तर त्यावेळेला बाहेर येणारं जे पाणी ओपन पाईपमधून हे बर्फाचे असे पाईपलाईनचे तुकडे बाहेर पडत होते, म्हणजे थंडीमुळे पाण्याचं बर्फ होतं आणि ते इतकं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी किती मॉनिटर करायला किचकट आहेत, म्हणजे स्टीम जॅकेटिंग असेल, डी वॅक्सिंग असेल, पायसीकरण असेल, या सगळ्या गोष्टी, तर ह्या सगळ्या ऑपरेशनल अडचणी आहेत ह्या प्रकारच्या वाहतुकीमध्ये. ह्या प्रकारच्या पाईपलाईनीला खर्च किती आहे बघा. आता 20 सेंटीमीटर व्यासाची जी पाईपलाईन आपली मुंबई पुणे आहे त्याचा प्रति किलोमीटर खर्च 1 कोटी रुपये आत्ताचा मी सांगतो बरं का. परंतु 1987 साली ज्यावेळेला ती बांधली गेली त्यावेळेला त्याचा खर्च 60 कोटी होता. त्याच्या पूर्वी 20 वर्ष आमची नौसिल कंपनी जेव्हा बांधली गेली त्यावेळेला त्याचा खर्च 56 कोटी होता. म्हणजे एका संपूर्ण कंपनीचा खर्च 56 कोटी आणि यायचं पाईपलाईनीचा. नौसिल कंपनीमध्ये जो नॅप्था यायचा तो भारत पेट्रोलियम रिफायनरीमधून अंडरग्राऊंड पाईपलाईनीने यायचा आणि 6 इंच व्यासाची पाईपलाईन ही पूर्वी जोपर्यंत वाशीचा पूल झाला नव्हता तोपर्यंत ती रिफायनरीतून घाटकोपर, विक्रोळी, मांडूर, मलोण, ठाणे, कळवा आणि अशी ठाणे बेलापूर असल्याने जमिनी खालून यायची. पण एकदा तो पूल झाल्यानंतर आणखीन एक पाईपलाईन टाकली, तोपर्यंत गरजही जास्त वाढली, 8 इंचाची पाईपलाईन. त्यावेळेला ती खाडीमधून टाकली, अगोदर ती खाडीच्या वर पुलामधून होती. परंतु ही जी मुंबई पुणे पाईपलाईन हिंदुस्थान पेट्रोलियमची साधारण 91-92 साली एकदम शट ऑफ प्रेशर, म्हणजे त्यांनी खाडीच्या दोन्ही बाजूला ज्या व्हाल्स होत्या त्यातली एक व्हाल आपोआप बंद झाली आणि त्यामुळे सर्ज प्रेशर, एकदम प्रेशर वाढलं आणि प्रेशर वाढल्याने त्या खाडीच्या दोन्ही अंगाला त्याने कॅरियर्स केलेले होते. एका अंगावर नौसिलची पाईपलाईन, एका बाजूने हिंदुस्थान पेट्रोलियम. ती हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईपलाईन सर्पंटाईन शेपची झाली, त्यामुळे PWDचे लोक एवढे घाबरले की पूल धोक्यामध्ये आला असता. मग ती पाईपलाईन कापली, त्यांना सांगितलं तुम्ही खालून जा आणि प्रिकॉशन म्हणून नौसिलला सुद्धा सांगितलं की तुमची पाईपलाईन इथून पुढे ब्रिजवरून नाही जाणार, तुम्ही खाडीच्या पाण्यामधून द्या ते. आणि PWD ते महिन्याभरामध्ये करून हवी होती. महिन्याभरामध्ये प्लॅनिंगही होत नाही, पाईपलाईनीला खूप वेळ लागतो. मग ती पुढे वर्षभर मागून घेतलं पण दरम्यान दरमहा आम्हाला हायड्रोटेस्ट करून द्या, त्याचं सिम्युलेशन पुण्याच्या PWRS तिथून करून द्या, CWPRS सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च, अशा बऱ्याच अटी लागलेल्या होत्या. परंतु ते लेझर अलाइनमेंट करून खाडीमधून जिथं पाणी आहे त्या पाण्याच्या खाली 1 मीटर खोदून सर करून त्याच्यामधून पाईपलाईन टाकली आणि ह्या पद्धतीने ते काम केलं असं ते
कठीण काम आहे ती, परंतु त्याचे खर्चही मग त्या प्रमाणामध्ये प्रचंड आहे. आता मुंबईहून पुण्याला जायला पाईपलाईन जाते त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की जमीन चढ उतारायची आहे, घाट आहे, तेव्हा अशा ह्याच्यामध्ये मुंबईला पंपिंग सुरू केलं आणि त्याचं प्रेशर एक 10 kg/cm² असा असेल, तर ते ज्यावेळेला पाईपलाईन अशी चढावरती जाते त्यावेळेला ते प्रेशर ड्रॉप होतं आणि मग मटेरियल पुढे सरकत नाही. तर त्याच्यासाठी मध्ये मध्ये काही काही अंतरावरती बूस्टर पंप लावावे लागतात आणि त्या ठिकाणी प्रेशर वाढून परत पुढे न्यायचं, परत पुढे न्यायचं असं हे केलं. आता ह्या मनमाड किंवा लोणी काळघोर या ठिकाणी हे पेट्रोलियम प्रॉडक्ट न्यायचा उद्देश असा की वाहतूक रस्त्यावरची कमी व्हावी आणि मग लोणी काळघोरच्या टँकमधून टँकर भरून ते पुढे दक्षिण भारतामध्ये जातात किंवा इकडे उत्तर भारतामध्ये मनमाडून जातात. या पद्धतीने त्या सोयी मुद्दाम असं केलेल्या आहेत. किंवा तुर्भ्याला सुद्धा अशा प्रकारचं एक टँक फार्म बनवलेलं आहे की त्यांनी वाशी पुलावरून गर्दी करू नये टँकर्सने म्हणूनसाठी ते तिथेही एक टँक फार्म बनवलेला आहे. आता हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे सगळे प्रॉडक्ट्स हे ज्वलनशील आहेत, त्यामुळे अपघात झाला तर तो आवरणं हे मोठं प्रयासाचं काम आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की हे जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत या पेट्रोलियम प्रॉडक्टच्या ट्रकवरती पाठीमागच्या बाजूला काही एक चित्र दिलेलं असतं, त्याला हॅशकॅम असं म्हणतात. आणि मग त्याच्यामध्ये हा प्रॉडक्ट जर बाहेर रस्त्यावरती आला तर मग आग लागण्यापासून काय करावं, लोकांना त्याचा उपद्रव होऊ नये म्हणूनसाठी त्यांनी काय करावं, अशा प्रकारच्या सूचना त्याच्यावरती लिहिलेल्या असतात. साधारणपणे असा अपघात झाला की ड्रायव्हर आणि कंडक्टर क्लीनर हे घाबरलेले असतात आणि ते पळून जातात, त्यांना पोलिसांनी पकडू नये. वस्तुतः त्यांना शिक्षण दिलेलं असतं की अशा प्रकारचा अपघात झाला, काही लिकेज सुरू झाला तर काय करावं याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा. त्यांच्या टँकरमध्ये एक एक फायर एक्स्टिंग्विशर सुद्धा असतो, त्यांनी फर्स्ट एड त्यांनी सुरुवात करावी आगीच्या बाबतीमधली ही एक अपेक्षा असते. परंतु ते काही जमलं नाही तर पाठीमागच्या सूचना वाचून सुजाण नागरिकांनी त्याच्या बाबतीमध्ये काही खबरदारीचे उपाय करावेत ही एक अपेक्षा असते त्याच्यामध्ये. अनेक वेळेला काय होतं की अशा प्रकारच्या प्रॉडक्टच्या टँकर्सना आग लागल्यानंतर तो माल सगळा रस्त्यावरती येतो. आणि मागे आपलं दत्ताचं स्थान ह्या कोल्हापूर सांगलीच्या बाजूला जे आहे नरसोबाच्या वाडीला पहाटे 5 वाजता एकदा एका टँकरला अपघात झाला. ही गोष्ट साधारणपणे 20-21 वर्षापूर्वीची वर्तमानपत्रात बातमी आली आणि ते सगळं केरोसिन रस्त्यावरती आलं. लोक रस्त्यावरती संडासला गेलेले होते, त्या डब्यातलं पाणी टाकून भराभर ते पेट्रोल हे राखेल त्यांनी भरायला सुरुवात केली, चाल आपल्या स्टोला फुकटामध्ये मिळाला. आणि तेवढ्यात कोणीतरी बिडी ओढली आणि त्या केरोसिनला आग लागली, अनेक माणसं होरपळून गेली त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा प्रकारच्या केरोसिन त्यातल्या त्यात खूप उच्च तापमानाला पेटतं बरं का. पेट्रोल, नॅप्था, गॅस या गोष्टी कमी तापमानाला पेटणाऱ्या आहेत, पण तरी देखील अशा प्रकारचे अपघात हे वारंवार होत असतात. आणि क्षणिक मोह असतो लोकांना फुकट, आपल्याला एखादं केळ्याचं ट्रक रस्त्यावरती अपघातून जमिनीवरती आला तर लोक केळी पळवतात, कुठले मनुष्य स्वभाव आहे, फुकटच मिळाले चला घेऊया. ती गोष्ट वेगळी आहे. आणि पेट्रोलियम प्रॉडक्टला हात लावून अशा पद्धतीने घेणे अत्यंत धोकादायक आहे, त्यामुळे केवळ आपणच नव्हे परंतु आपण इतरांना सुद्धा असं करत असताना प्रतिबंध करावा ही एक अपेक्षा आहे. मला आठवते की एकदा नौसेल कंपनीमधून परत येताना त्या कालव्याच्या पुलाखालून त्याची उंची मर्यादित होती त्यावेळेला, आणि एक टँकर जात होता आणि त्याची वरती व्हाल बसवलेली होती, ती व्हाल अशी टक्कन हे झाली, तुटली त्याच्यामुळे आणि मग तो गॅस यायला लागला. तर ते मोटरसायकलवाले असे कडेनी चटकन पुढे जावं म्हणून निघून जातात, तर ते मी स्वतः खाली उतरून त्यांना म्हटलं जायचं नाही कोणी. आता या पद्धतीने त्याचं पोलिशिंगसुद्धा करावं लागतं. प्रॉपिलिनचा ट्रक एकदा वाशीच्या पुलावरती हे केलं आणि 2 दिवस त्यांची वाहतूक बंद होती, तो पूल बंद झाला. त्याच्यावर मी प्रॉपिलिन काय आहे, किती धोकादायक आहे, महाराष्ट्र टाइम्समध्ये फ्रंट पेजवरती त्यांनी छापलं जर. तर ह्या पद्धतीचे अपघात हे होतात हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी की हे नंतर घेतो मी, नाही मला वाटतं तो
हे मागे कसं घ्यायचं हे कडनं घेतलं का मला ठीक आहे हा मागे लोक काय करतात की हे प्रॉडक्ट आपल्याला उपयोगी पडावे म्हणून थोडं पुढे ठीक आहे असं तर लोक तो प्रॉडक्ट आपल्याला वापरायला मिळावा म्हणून अशा प्रकारच्या पाईपलाईनींना भोकं पाडतात आणि भोकं पाडून त्याच्यामधून पंपाने मटेरियल काढून घेतात आणि ते चालूच राहतात म्हणजे त्यांना एकदा मिळाल्यानंतर ते बंद करावं किंवा आणखीन काय करावं याची स्थिती त्यांना नाही आणि प्रॉडक्ट आत असताना वरून वेल्डिंग करणं सुद्धा शक्य नसणं अत्यंत धोकादायक आहे. परंतु 30 वर्ष मी नोशिनमध्ये काम केलं आणि मला वाटतं 25-26 वर्ष तरी पाईपलाईनशी माझा खूप जवळून संबंध आला आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे चोऱ्या करून माल पळवण्याच्या केसेस 25-26 तरी झालेल्या आहेत. म्हणजे ऐन दसऱ्याच्या दिवशी सुद्धा एकदा कळवा पुलाखाली मी हे लीक अटेंड करत बसलेलो होतो आणि ते एकदा सुरू झालं की 24 तास 36 तास सातत्याने काम तिथे करावं लागतं हे लिकेज बंद करण्यासाठी. परंतु चोर लोकांना त्याचं काही नसतं, त्यांना ते मटेरियल मिळालं की तेवढं हवं असतं. ह्या पाईपलाईनीमध्ये आणखीन 1-2 गोष्टी घडतात. एक म्हणजे असं की पाईपलाईनीतला माल जो आहे तो किती गंज हे आहे गंज चढतो त्याच्यामुळे, तर ह्या पाईपलाईनीला आतमधून सुद्धा खड्डे पडतात, पिटिंग टाईप ऑफ करोजन त्याला पिटिंग असं म्हणतात आणि ते तपासावं लागतं मधून मधून. याच्यासाठी सुद्धा आता काही उपकरणं आलेली आहेत की तुम्हाला आतमध्ये कापून ते बघायला पाहिजे असं काही नाही. कारण काय की थिकनेस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जर्मन इन्स्ट्रुमेंट्स काही क्राउड क्रायमर नावाचं आहे की ज्याला बाहेरून तुम्ही स्पर्श करून त्या पाईपलाईनीची जाडी किती आहे ती मोजता येते. परंतु सगळी पाईपलाईन 360 डिग्री कुठं मोजणार म्हणून काही सॅम्पल्स घेता येतात त्याच्यामध्ये. परंतु आता ॲटोमॅटिक मशीन्स मिळाल्यानंतर आतमध्ये सुद्धा काही ठिकाणी खड्डे आहेत का काय आहेत ते पाहता येतात आणि पाईपलाईन ज्या ऑपरेटिंग प्रेशरला ऑपरेट होती तर त्याच्यासाठी किती थिकनेस पाहिजे याचे गणित आहे. तर त्याप्रमाणे ती जर राहिली नसेल तर ती बंद करून बदलावी लागते किंवा तो सेक्शन बदलावा लागतो. त्याच्याशिवाय काही प्रॉडक्ट्स असे आहेत की ज्याच्यामुळे आतमध्ये काही प्रॉडक्टचा थर जमतो आणि पाईपलाईनीचा डायमीटर समजा 25 सेंटीमीटर आहे तो 24 सेंटीमीटर 23 सेंटीमीटर म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण ज्या वेळेला बायपास ऑपरेशन करतो किंवा आणखीन काही आणि आपल्या ज्या रक्तवाहिनी आहेत त्याला आतमध्ये थर येतो आणि त्या कमकु आकुंचित होतात किंवा त्याचा डायमीटर कमी होतो आणि हृदयाचा पंपिंगचा रेट तोच असतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं वगैरे हा जो प्रकार आहे हे प्रकार यायचं सुद्धा होत असतात आणि त्याच्यासाठी आतमधून पिरियॉडिकली पाईपलाईन क्लीन करावी लागते आणि त्याच्यासाठी पाईपलाईनीचा इंटरनल डायमीटर 25 सेंटीमीटर असेल तर 25 सेंटीमीटर मायनस 0.01 सेंटीमीटर असा एक हे घेऊन बुचाचा असा एक ठोकळा असतो त्याला पीक असं म्हटलं आहे की काही खरोखरी पीक त्याच्यामध्ये टाकत होते का मला माहिती नाही, कशामुळे नाव आलं माहिती नाही, पण त्या ऑपरेशनला पिकिंग ऑपरेशन असं म्हणतात. आणि अशा पद्धतीचा तो तुकडा एका बाजूने टाकून दुसऱ्या बाजूने पाणी सोडून पाण्याच्या प्रेशरने तो पुढे पुढे जातो, त्याला ब्रश सारखी सुद्धा अरेंजमेंट असते त्याला स्क्रबिंग पीक म्हणतात. आणि पुढे पुढे जाताना तो जो कडेला 360 डिग्रीमध्ये जमलेला गाळ असेल तर तो गाळ पुढे 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 नेतो आणि अशा पद्धतीने ती पाईपलाईन साफ करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये गमतीच्या गोष्टी घडतात, काही वेळेला तो पीक आतमध्ये अडकतो आणि कुठं अडकला हे समजत नाही, तर त्याच्यासाठी मग BARC कडनं मदत घेऊन त्यांच्याकडनं त्यांचे काही रिसोर्सेस घेऊन तर त्याच्यावरून पुन्हा त्याही लोकांना गाडीमधून म्हणा किंवा असं पाईप फिरून कुठेशी अडकलाय ते शोधून काढावं लागतं, त्या ठिकाणी पाईपलाईन कापावी लागते, तो पीक बाहेर काढावा लागतो, परत वेल्डिंग करावं लागतं, असे ते मेहनतीची कामं आहेत ह्या पिकिंगच्या संदर्भामध्ये. ह्या तर काही तेलवाहिन्यांची मी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की भारतामध्ये कुठं कुठं आहेत. नहारकोटिया, नुनमती, बलवनी क्रूड ऑइल,
म्हणजे 1964 अंकलेश्वर कोयली 1967 आहे, कलोल नवागाम 1979, लकवा मोरण नवागाम कलोल कोयली खंबायत धोवारण अंकलेश्वर उत्तरण अशा पद्धतीचे पाईपलाईनी आहेत आणि आणखी ह्याच्यामध्ये सातत्याने वाढ होती आहे. जशी जशी गरज पडेल त्या पद्धतीने पाईपलाईनीची वाढ होती आहे. परंतु एकूणच ह्या पेट्रोलियम उत्पादनाच्या बाबतीमध्ये पाईपलाईनीची फार मोठी गरज आहे आणि अशाच प्रकारची गरज ही पाण्याच्या वाहतुकीमध्ये आहे. आणि हेच सगळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम जे मी आत्ता वर्णन केले हे पाण्याच्या पाईपलाईनीमध्ये सुद्धा येतात. आणि काळे साहेब तुम्ही असताना हायड्रॉलिक इंजिनियर शिधय म्हणून होते, व्ही एम शिधय. शिधयने एक मुंबईतल्या पाण्याच्या पाईपलाईनीवरती पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्याच्या ते वाचले मी आणि त्याचं त्यावेळेला मी इकॉनॉमिक टाईम्सला परीक्षणही केलं होतं. तर त्याच्यामध्ये जवळपास असेच प्रॉब्लेम जे आत्ता मी वर्णन केले ह्या पद्धतीचे येतात. पाण्याच्या पाईपलाईनीला आतमधून अनेक वेळेला गनायटिंग करून सिमेंटचा थर दिला जातो आतून बाहेरून, अशा नाना गोष्टी आहेत. म्हणजे जिथे फारसं प्रॉडक्टच्या तुलनेत करोजन कमी आहे त्या ठिकाणी असे उपाय केले जातात. ड्रेनेजसाठी मात्र अनेक वेळेला ह्यूम पाईप किंवा आणखीन हे वापरतात, कारण त्याच्यामध्ये करोजनेस खूप आहे. ड्रेनेजमध्ये काय काय गोष्टी येतील, कोणची केमिकल्स असतील, कुणाचं ड्रेनेज आहे, नुसतं घरगुती आहे का त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं सुद्धा आहे हे सांगणं अवघड आहे. आणि त्यामुळे तिथे अधिक काळजी घ्यावी लागते अशा प्रकारच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये. तेव्हा हा अशा पद्धतीचा एक पाईपलाईनचा एक पसारा आहे. फार थोड्या लोकांपर्यंत पोहोचणारा हा विषय आहे, कारण तो रोजच्या आपल्या व्यवहारातला नाही. आपल्याला आपला नळ फक्त माहिती आणि तो कधीतरी गळायला लागतो, वाशायला जातो, आणखीन काही नळाला भोग पडतं, कधी पाणी वाहत नाही, अशा तेवढ्यापुरत्या माहिती आहे. परंतु पेट्रोलियम प्रॉडक्टच्या संदर्भामधल्या पाईपलाईन आणि त्याचे प्रॉब्लेम्स हा एक विषय नवीन आहे. त्यामुळे आज या इमर्जन्सीमध्ये हा विषय मांडावा मला वाटलं आणि त्या पद्धतीने मी मांडला. धन्यवाद. आपल्याला काही शंका असतील तर आपण विचार. हो बरोबर उपाय वेगळे आहे. त्याचं कारण असं की आपल्या शरीरातल्या ज्या नसा आहेत त्या फार डेलिकेट आहेत, त्या कार्बन स्टील पाईपलाईन्स नाहीत. दुसरी गोष्ट अशी पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप ऍसिड शरीर का, त्यामुळे आणि तीही तितकीच दहा आहे जितकी बाहेरच्या लॅबोरेटरीमध्ये आहेत. त्यामुळे त्या तिथे उपाय करताना डॉक्टर लोकांना याची मोठी खबरदारी घ्यावी लागते की त्याला त्यांच्या ऑपरेशनमुळे इजा होणार. म्हणजे एक वेळेला त्यांनी ते ऑपरेशन करून इजा केलेली जाते, परंतु त्यांच्या शास्त्रामुळे किंवा ते खरवडत असताना आणखीन काय करताना इजा होऊ नये या पद्धतीने बघितलं जात. तेलाच्या संदर्भात तो तेलाच्या हे माझं आजचं सगळं जे प्रवचन होत आहे तेलाच्या संदर्भात नाही. पण तेलाचा गाळ काढताना आणि पाण्याचा गाळ काढताना काय प्रक्रिया असेल जी तुम्ही सांगितली? पाण्याच्या पाईपलाईन मध्ये सुद्धा जर पाणी प्रवाही नसेल पाईपलाईन मध्ये, उदाहरणार्थ सांगतो की ज्या इंडस्ट्रीमध्ये फायर फायटिंगसाठी पाईपलाईन्स अशा काही रिझर्व केलेले असतात आणि त्या क्वचित वापराव्या लागतात, ज्यावेळेला आग लागेल त्याच वेळेला वापराव्या लागतात. एरवी ते पाणी आतमध्ये भरलेलं असतं परंतु स्थिर असतं, प्रवाही नसतं. आणि अशा वेळेला त्या पाईपलाईनीला आतमधून मगाशी मी जसं म्हणालो पिटिंग टाईप ऑफ करोजन, त्याला ट्युबरकुलोसिस ग्रोथ असं म्हणतात. आणि त्या पद्धतीने त्याला ते आतमध्ये खड्डे पडतात, तर तेही सांभाळायला लागतात. त्याच्यासाठी पुन्हा पाण्यामध्ये काही केमिकल्स घालून त्याची वाढ होणार नाही
याच्यासाठी प्रयत्न केले जातात, संशोधन ते करावं लागतं. पण पाण्याच्या पाईपलाईनीला जिथं स्थिर पाईपलाईन पाणी असतं त्या ठिकाणी हे होतं. आणि म्युन्सिपाल्टीला आता 24 तास पाणी पुरवठा करायचा आहे. आता कुठल्या तरी अंधेरीच्या बाजूच्या वॉर्डमध्ये त्यांनी प्रयत्न केला, पण यंदाच्या वर्षी पाणी कमी असल्यामुळे आत्ता त्यांना ते थांबवावं लागतं. तर त्यामध्ये हाही एक त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे. उदाहरणार्थ असं आहे की गिरगावमध्ये पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेजची पाईपलाईन किंवा सगळीकडे असे जवळजवळ आहे, आणि पाण्याची पाईपलाईन ही अर्धा तास तासभर एवढीच ऑपरेटिव्ह असते, बाकीच्या वेळेला ती रिकामी असते. तर ते ड्रेनेजचं पाणी त्यामधून आतमध्ये शिरतं पाण्याच्या पाईपलाईनीमध्ये. तर त्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे की ते 24 तास ठेवता येईल का आपल्याला भरून, म्हणजे मग त्याच्यामुळे ड्रेनेजचं पाणी आतमध्ये शिरणार नाही. त्या त्या क्षेत्रातले प्रश्न वेगळे आहेत. त्याच्यामध्ये काय होतंय की जो पाण्याचा जे तुम्ही म्हणाला ना आपला नळ असतो ना घरातला नळ, त्याला पण आतून हे लेयर येतात हो, आणि मग तो पाहिला बरोबर आहे. त्याचा त्याचा जो इफेक्टिव्ह डायमीटर आहे तो कमी कमी होत जाणार, कमी होत जाणार. पण ते तिथे मग तुम्हाला पाण्याचा सप्लाय कमी मिळतो, त्यामुळे हार्ट सारखं होणार नाही, ब्लड प्रेशर वाढणार नाही, परंतु पाण्याचा सप्लाय कमी होणार. आणि त्याच्यासाठी मधून मधून साफसफाई करणं किंवा सगळ्या पाईपलाईनची जमत नाही, परंतु स्टोरेज टँक जे असतात अंडरग्राऊंड आणि ओव्हरहेड हे दर 6 महिन्यांनी साफ करणं हे गरजेचं आहे. आणि नाहीतर कावीळीचा प्रादुर्भाव मुंबईमध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी झालेला आहे. आणि आपण अजूनही एक गोष्ट करत नाही की आपण वर्षातून साधारणपणे एकदा किंवा दोनदा आपल्या ओव्हरहेड टाकीमधल्या पाण्याचं अनालिसिस करून घेणं आणि पाणी किती चांगलं आहे, पिण्यायोग्य आहे की नाही हे आपण करत नाही. म्हणजे आपल्याला अजून त्याच्यामुळे फारसा अपाय न झाल्यामुळे आपण ते करत नाही. तुम्ही दर महिन्याला करता? अरे वा वा, तुमचं उदाहरण वर्तमानपत्र द्यायला पाहिजे. दर महिन्याला. आणि त्याला कारण असं झालं की एकदा आमच्याकडे जे कॉम्प्युटरचे क्लासेस चालतात इथे इथे ह्या इमारतीत तर त्यातला एक मुलगा हा टायफॉइड गेला. अच्छा. अर्थात तो गावी गेलेला होता, म्हणजे तो काही इथलं पाणी घेऊन गेला असं म्हणता येणार नाही. पण आम्ही त्याच्यावरून एक धडा घेतला की इथे इतकी विद्यार्थी दरवेळेला असतात, 50-100 विद्यार्थी निदान असतात, तर पाण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. संस्थेची बदनामी होता का वर्तमानपत्र? त्यामुळे आमच्याकडे म्युन्सिपाल्टीकडनं येणारं पाणी पण आम्ही टेस्ट करतो. आणि कित्येक वेळेला आम्हाला टँकरमधून पाणी घ्यावं लागतं. ते कुठून येतं? टँकरमधून येणारं ते देखील टेस्ट करून घेतो. पण त्याचे बरेचसे पॅरामीटर्स आहेत की त्याचा पीएच किती आहे, त्याच्यामध्ये ऍसिडिटी किती आहे, त्यात तो म्हणजे रिमेनिंग क्लोराईड किती आहे, टर्बिडिटी आहे का, हा हे सगळं बघावं लागतं. त्याचा रिपोर्ट घेतो आम्ही आणि तो आमच्याकडे. अच्छा, तो झाल्यावर मग टँकर अनलोड करतात? नाही, टँकर तर वेळेला नाही करत, पण दर महिन्यात जेव्हा ते येतात तेव्हा ते टेस्ट करतात. तर ते वारंवार म्हणजे जवळजवळ महिन्यातून एकदा होत असल्यामुळे त्याच्यावर आम्ही थोडा विश्वास ठेवतो. पण याच्यात एक सांगण्यासारखं असं आहे की म्हणजे एक तत्व म्हणून की आपल्याकडे म्हणतात ना की तो चलता चलता साधू भला, आणि ते तसं वाहता पाणी भला. म्हणजे शेवटी वाहत आहे का नाही वाहती गोष्ट जी आहे ती केवायचा साचवी त्याच्यामध्ये तिथे गाळ येतो, जलकोरडी येते, आणखीन अनेक गोष्टी वाढतात. पण जी गोष्ट आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचवायची आहे ती आपल्या गतीची वाहत राहिली पाहिजे. म्हणजे एका दृष्टीने आयुष्याला गतीचा नियम शिकवणारा असा सगळा तुझा पाईपलाईनचा जो हे आहे. आणि झाडांच्या मध्ये की पाईपलाईन असतात, मुळापासून ते मालापर्यंत जातं पाणी, हे सगळं एका पाईपलाईन जात असत. रामदासाने सुद्धा एके ठिकाणी असं म्हटलंय की हिंडता फिरता ब्राह्मणो. म्हणजे ब्राह्मण माणसाबद्दल म्हटलं, पण ते अखिल मानवजातीसाठी उपयोगाचे की माणसाने हिंडत फिरतच राहिलं पाहिजे. आणि त्याच्यात सहज माहिती म्हणून सांगतो की आपण सांगितलं त्या पाईपलाईन होत्या आपण सेंटीमीटरमध्ये व्यास सांगत होता, परंतु कॉर्पोरेशनचा जो सुएज डिस्पोजल प्रोजेक्ट आहे
की ज्याच्यापासून आम्ही पुष्कळचा सुएज समुद्रामध्ये सोडतो 3 किलोमीटर लांब, तर त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे पुरुष दोन पुरुष उंचीचे असतात ते पुढे, आणि मग म्हणजे त्याच्यातून तुम्हाला थेट तिथपर्यंत जावं लागतं, आणि तिथे देखील पुन्हा तुमच्या ज्यात त्याचा उल्लेख आला नाही आहे, ते समथिंग लाईक सेल्फ क्लिनिंग झालं असेल, जे सुएज जे असतं ते एका विशिष्ट उताराने जावं लागतं, विशिष्ट वेगाने जावं लागतं, तरच ते तिथपर्यंत पोहोचतो, नाही तर ते मध्येच थांबेल. केवळ स्वेज पाईपलाईन्स नाही, आपण पाण्याच्या पाईपलाईन तर बोललो, पण स्वेज पाईपलाईनचे आणखी वेगळे प्रश्न आहेत. त्याच्यावर एखाद्या भाषण आपल्याला पाटणकरांचं करता येईल. आणि मुंबईच्या आपण जिथे राहतो तिथे मुंबईच्या या जमिनीखाली किती पाईपलाईन्स आहेत हे खरं कोणाला फारशी कल्पना नसते, कारण आजकाल आता आपली याची पण असते महानगर गॅसची पण पाईपलाईन असते, इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स जात आहेत, केबल्स आहेत, टेलिफोनच्या केबल्स आहेत, असंख्य प्रकारचे नलिका या खालून जात असतात, पण आपल्याला जी फारशी माहिती नसते, तर कुठेतरी कोणी खोदलं आणि मग त्यातून जर काही ऍक्सिडेंट झाला किंवा काही नुकसान झालं तर ते लोकांच्या लक्षात येतात. नाही नाही, तुम्हाला आम्हाला माहिती नाही इथपर्यंत ठीक आहे, PWD कडे सुद्धा ड्रॉईंग्स नाही नसतो ना. मी एक वेळेला त्या ठाणे बेलापूर नव्हे या वाशी पुलावरून पुढे पाईपलाईन टाकायची होती, PWD ला विचारलं मला सांगा मी कुठे टाकू, म्हणजे सेंटरपासून 30 मीटर, 30 मीटरवर सॅम्पल पीठ घेतलं त्यात तिथं दुसऱ्यांच्या पाईपलाईन होत्या, म्हटलं त्यांच्या पाईपलाईनने धक्का लागला असता माझ्या कंपनीचं नाव बदनाम झालं असतं त्याच्यामध्ये, पण त्यांच्याकडे ड्रॉईंग्स नाही. आमच्याकडे हा प्रकार दादरला झाला होता, मी कमिशनर असताना जी गोष्ट आहे तिथे आमची काही दुरुस्ती चालू होती आणि आम्हाला 2 पॉईंट्स माहिती होते, कारण आपली ही असतात जसे मॅन्युअल्स असतात, 2 पॉईंट्स माहिती होते, तेव्हा असं गृहित धरलं की याच्या खाली ही पाईपलाईन या दिशेने जाते, प्रत्येकाला असं होतं की आणखीन एका तिसऱ्या पॉईंटला तो मग इकडे येत होते, आणि त्यामुळे आम्ही जिथे खणलं तिथे ती बरोबर याच्यात गेली होती, आणि ती स्वेज पाईपलाईन होती, आणि मग दुसऱ्या दिवशी धीमू रंडी यांनी आम्हाला अगदी भरपूर टीका केली त्या याच्यावरती. आणि ड्रॉइंग मध्ये पुन्हा आणखीन एक आहे की सुरुवातीला प्लॅनिंग मध्ये एका पद्धतीने दाखवलं जात प्रत्यक्षात टाकताना काही साईड प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे ती दुसरीकडनं टाकावी लागते आणि मग त्याचं ड्रॉइंग करून ते रेकॉर्डला ठेवावं लागतं, त्याला ॲज बिल्ड ड्रॉइंग म्हणतात, तर तेही ठेवत नाही, सुरुवातीची ड्रॉइंग ठेवतात. आणखीन एक आहे त्याच्यामध्ये ड्रॉइंग कुठे ठेवले ह्याचं देखील कुठेही फोन लागते, नाही तर ड्रॉइंग संपत नाही, आणि एक कॉपी नागपूरला ठेवायला लागते का. बोला तुम्ही, हा सिमेंटचे पाईप, हे कंपनीचं नाव आहे, योम साहेबावरून पडल्या असणार, योम साहेबावरून पडल्या असणार, आपला काँग्रेस पार्टी जसं हे सुद्धा योम म्हणून होता 1885. पाईपलाईनी बद्दल आणखीन एक सांगतो, 1981 साली जेमतेम किंग सर्कलचा पूल तयार झाला होता आणि दसऱ्याच्या दिवशी त्या तिथली पाईपलाईन फुटली, 3 दिवस दादरपर्यंत पाणी मिळालं नव्हतं, ती पाईपलाईन 1 इंच जाडीची बिडाची होती, माईल स्टीलची, आणि त्याची वाल कुठेची, मग ती वाल घाटकोपरला किरोल नावाचा भाग आहे त्या तिथं वाल, आणि तिथून पाणी वाहते पार माटुंगापर्यंत कुठे वाल नाही म्हणे बंद करायला, मग ते सगळं त्या तिथं खोदाखोदी झाली आणि बिडाचं वेल्डिंग करणं अत्यंत कौशल्याचं आणि अवघड काम, तर त्याच्यामध्ये काही दिवस गेले. ह्याचा रेफरन्स मला म्युन्सिपाल्टीने नर फाटकांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे मुंबईवरचं, मानकरी नाही काहीतरी आमची मुंबई किंवा मुंबई नगरी असं काहीतरी शीर्षक आहे, त्याच्यामध्ये मला हा रेफरन्स मिळाला की ती 1892 साली टाकलेली पाईपलाईन होती, ती 1981 साली टाकते, 90-91 वर्ष. आणि तुमचा आणखीन एक नवीन प्रकारची पाईपलाईन येऊ घातलेली आहे, तो म्हणजे तो हायपर लूप, होय, ज्याच्यातून माणसं पण जायचे,
पाइपलाईनीत लोक राहतात सुद्धा. हो हो बदलायला लागतात. जन्माला आलेला माणूस काय किंवा वस्तू काय ही बदलावी लागते. पाईपलाईनिंगमुळे म्हणजे ओलाव्यामुळे ती गंजते जमिनीतून जातात. त्याच्यावरती प्लॅस्टिकच्या म्हणजे कोटिंग घातलं तर नाही का ते मी फार विस्ताराने सांगितलं. रॅपिंग कोटिंग नावाचा प्रकार. प्लॅस्टिक म्हणतात गंजत नाही काय बरीच वर्ष लागतात त्याला. हो 200 वर्ष काय. हो पण ते काय की प्लास्टिक किती घट्टपणे त्या पाईपलाईन वरती लावलेला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि दुसऱ्या बाजूने काही अँटी फोर्सेस असतात कामा. रॅपिंग कोटिंग केल्यानंतर सुद्धा पावसाळ्यामध्ये जमिनी खालून जे ओहळ जातात पाण्याचे आणि वाट फुटेल तसं पाणी नेहमी जात असत त्यामुळे ते धक्के मारतात आणि त्याला चिरा पडतात धुकं पडतात अनेक गोष्टी होतात त्याच्यामध्ये. सर थँक्यू. पुढच्या महिन्याचं भाषण 15 मार्च.